वसईत आग लागण्याचे सत्र काही कमी होत नाहीत. काल रात्रीची आगीची घटना ताजी असताना आज वसईत पुन्हा एकदा आग लागलेली आहे आणि ही आग लागली आहे चक्क पोलीस स्टेशनच्या मुद्देमालाला. वसई पश्चिमेकडील जे वालीव पोलीस स्टेशन आहे या पोलीस स्टेशनच्या बाहेर जो मुद्देमाल पकडलेला असतो या मुद्देमालाला आग लागलेली आहे आणि या आगीत जवळपास 55 गाड्या जळून खाक झालेल्या आहेत. यात मोटरसायकल आहेत, चारचाकी गाड्या देखील आहे. ही आग लावली की कोणी लावली हे मात्र गुलदस्त्यात आहे. पोलीस स्टेशन समोर जर अशी घटना घडत असेल तर काय म्हणावं, कारण हा मुद्देमाल असतो हा नागरिकांचा असतो. जप्त केलेल्या गाड्या असतात, अपघातात गाड्या असतात, त्यामुळे अशा नागरिकांच्या गाड्या सुरक्षित कशा राहू शकतात. कारण जर काही गाड्या जर जुन्या असतील त्याच्या केसेस चालू असतील तर गोष्ट वेगळी आहे, पण जर ताज्या घटनेच्या मागील 8-15 दिवसातल्या किंवा महिनाभरातील अपघाताच्या किंवा केसेसच्या गाड्या असतील तर त्या गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आता ह्या लोकांना नुकसान भरपाई देणार कोण का पोल मिळणार नाही हे आता विचार करायला लावणार आहे. मागील 2 तासापासून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. वसई विरार शहर महानगरपालिकेचे जवान जे आहेत आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जवळपास 55 गाड्यांची आग आतापर्यंत विझलेली आहे प्राथमिक माहिती समोर आलेली आहे. पुढचा तब्बल 1 तास ही आग विझवण्याचं काम सुरू राहणार आहे, कारण आजूबाजूला रांगेत गाड्या असल्यामुळे आग मोठ्या प्रमाणावर पसरत गेली. त्यात थोडा वारा होता आणि मोठ्या प्रमाणावर ऊन असल्यामुळे आग ही मोठ्या प्रमाणावर पसरलेली आहे. HP लाईव्हसाठी हनीफ पटेलसोबत प्रवीण नलावडे, वसई.